रत्नागिरीहून मुंबईला जाणारी हा साऊंड आणि त्याच्या पुढचा हा आवाज आणि हे इतकं कानात फिट बसलेलं आहे. हा ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की आम्हाला हट्ट करत होते खूप दिवस लोक की तुम्ही पॉडकास्ट कधी चालू करणार, पॉडकास्ट कधी. तर पॉडकास्ट आम्ही आज चालू करतोय आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की जेव्हापासून आम्ही मराठीत स्टँडअप कॉमेडी चालू केलंय भाडीपाने तेव्हापासून प्रत्येक तिसरी कमेंट असं म्हणते की हे काय करताय तुम्ही, पुलंचं कधी काही वाचलंय का, पुलंचं कधी बघितलंय का. तर म्हटलं आपण त्याच विषयाने चालू करूया म्हणून आम्ही आज इथे काही नमुने गोळा केलेत. आता पुढच्या वर्षी जयंती साजरी होणार आहे 100वी पुलंची 2019 साली. तर त्यानिमित्ताने बरेच लोक कार्यक्रम करतायत. सबवर एक कार्यक्रम येतोय नमुने, हा स्वतः एक कार्यक्रम करतो आम्ही आणि आमचे बाप तर पुलोत्सव मध्ये आम्ही पण पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर आणि परप्रांतीय असं एक पीस केलं. त्यामुळे आजचा सब्जेक्ट आहे देशपांडे. तर पु ल देशपांडे, आपण एक पहिला विषयाला हात घालूयात, ते म्हणजे की जर का अशा कमेंट्स येत आहेत म्हणजे आता सुद्धा 100व्या वर्षी एवढंच मोठं सेलिब्रेशन होत आहे, आता त्यांना जाऊनही इतके वर्ष झाले तरी सुद्धा आज त्यांचं त्यांच्या नावाने काही केलं तरी ते चालत, तर काय म्हणजे असं काय की ते आजही कॉन्टेम्पररी आहेत, म्हणजे आजही एवढे, म्हणजे ह्या वयाच्या लोकांनाही ते एवढे रिलेट कसे होत आहेत? म्हणजे त्याची कारणं खूप आहेत. मी त्यांचं लिखाण जर लहानपणापासून जे मी वाचत आलो ना त्याच्यातनं मला बरेचदा असं दिसतं की ते काळाच्या पुढे लिहित असायचे, ते आजचं लिहायचं, आपल्या मनातलं लिहायचं, मला जे वाटतं तेच त्यांच्या लिखाणच्या पलीकडे. म्हणजे एक किस्सा सांगतो, माझी बायको ख्रिश्चन आहे बरोबर, तिला सुद्धा पु ल देशपांडे माहिती आहेत, ह्याच्यात सगळं आलं. आणि माझी बायको एकाला असं म्हणाली, जर तुम्हाला पी एल माहीत नसतील तर तुम्हाला जी पी एल द्यायला पाहिजे. ह्याच्यात सगळं आलं. मला असं वाटतं पुलंच्या लिखाणात ना आपसूक एक काहीतरी दिशा मिळते, याचं कारण त्यांच्या छोट्या छोट्या जे बारीक बारीक न्युआन्सेस ज्याला आपण म्हणतो, तर ते काहीतरी तुम्हाला लीड करतं कुठेतरी. म्हणजे माणसाचा स्वभाव हा त्याच्या अंतरंगासकट, म्हणजे ते कानावरच्या केसांचं पण डिस्क्रिप्शन द्यायचं. Exactly. म्हणजे आता त्याच्यामुळे आपल्याला तो उभाच राहतो ना, उभा राहतो. म्हणजे व्हिज्युअल डिस्क्रिप्शन किती असावं एखाद्या व्यक्तीरेखा आणि आवाज. म्हणजे आमची एस टी हा आवाज, डायव्हर कोण आहे हे सगळे आवाज वेगळे. तो स्टँड अप पीसच होता प्रॉपर, म्हणजे त्याला आपण कथाकथन तेव्हा म्हणायचं आणि नुसतं उभं राहून करायचं ते स्टँड अप पीस. काय तुला काय वाटतं? नाही, मला त्याची गंमत हीच वाटते की बऱ्याचदा पुलं ऐकल्यावर किंवा वाचल्यावरती अनेक लोकांच्या प्रतिक्रिया अशा असतात की हे किती साधं आहे, हे मी पण कदाचित लिहू शकलो असतो. हे जो माणूस साध्य करू शकतो, मला वाटते ती सिम्प्लिसिटी सगळ्यात अवघड आहे, रिलेटेबल आहे. म्हणजे मला वाटतं ना जीवनाचा जो व्यासंग होता ना त्यांचा, की एकाच माणसाने गटने लिहिणं, एकाच माणसाने अंतुबर्वा लिहिणं एकीकडे, आणि रावसाहेब लिहिणं आणि साला नंदा मास्तरचा शेवट. अरे कितीही वेळा वाचलं तरी डोळ्यात पाणी येतं. आता ते एक आणखीन महत्वाचं आहे की कुठल्याही शो मध्ये, म्हणजे कॉमेडी शोज मध्ये कायम कुठल्या तरी घटनेची किंवा गोष्टीची चेष्टा करतो ना आपण, खूपच चेष्टा करतो आणि ते सोडून देतो तिथे. यांच्या लिखाणात शेवटी त्या माणसाबद्दल जेवढी सिंपथी तयार होते, म्हणजे ज्याची सगळ्यात जास्त चेष्टा केली ना त्याच्यावर शेवटी प्रेमच बसतं. सेम पुष्कर आणि माझं रिलेशन करत, माझी केवढी चेष्टा केली तिने आजी, पण आज तिचं प्रेम बसलं माझ्या. सेम वायसेवर वायसेवर मुलांनी राजकीय कमेंट्स फार नाही केल्या त्यांच्या याच्यामध्ये, त्यामुळे त्यांच्यावर ते सावधगिरीनं लिहायचे असाही एक टीका केली. आणीबाणीच्या काळात विरोध केला ना, केला. माझा मुद्दा त्यांचं सावरकरांवरचं जे भाषण आहे वाजपेयी बरोबर जे झालं होतं ते पॉलिटिकलच आहे. नाही, माझा मुद्दा असा आहे की पण तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक लेखकांना ना प्रत्येक बाजूचा विचार करत लिहिणं हे याची अपरिहार्यता, की ते त्याच्यावर थोपलं नाही पाहिजे. मला असं वाटतं माणसाचे जेवढे कंगोरे पुलंनी दाखवलेत ना, मला नाही वाटत कुणी. मुळात त्यानं समर असून जगले, त्यांचाच शब्द येतो आनंद यात्री. म्हणजे ते म्हणाले की मला जगण्यात मिसळून
जगायला आवडतं, आयुष्यात मिसळून जगायला आवडतं. तेच खरं आहे, लिखाण हे त्यांचं बाय प्रॉडक्ट होतं, जगणं त्यांची मुख्य कला होती. मी अजित परबशी बोललो, तुझं काय म्हणणं आहे संगीतकार म्हणून, तुम्हाला की त्यांनी पेटीचा रियाज कधी केला हेच माहीत नाही लोकांना, त्यांनी गाण्याचा रियाज कधी केला माहीत नाही. ते मोगर आंगणेकरांच्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करायचे, त्याच्यात ते गाणं म्हणायचे, आणि ते गाणं म्हणजे तयारीचं गाणं, ते गाणं म्हणायचे, हार्मोनियम कधी वाजवायचे. इतके मला वाटतं अंगभूत होतं ते, येतानाच घेऊन येतात ना काही लोक. सचिन तेंडुलकरनी क्रिकेट नंतर आचरेकरांनी त्याला शिकवलं असेलच, पण काहीतरी अंगभूत ती लय घेऊन आलेले अशी व्यक्ती होती. एक परत आपण कारण तू आत्ता हे करतोय म्हणून आम्ही आणि आमचे बाप करतोय म्हणून ते एक विषय की त्यांची नावं ही इतके टिकून राहतात, म्हणजे कधी कोणाला ज्यांनी पुल, आता मी स्वतः पुल वाचन कमी आहे पण मी ऐकायला लागलो कारण लहानपणीपासून कॅसेट्स होत्या, मग त्या सीडी आल्या ह्यांच्या, तर नावं काही झालं तरी काहीही लक्षात नाही राहिलं तरी त्यांच्या पात्रांची नावं इतकी युनिक. तर म्हणजे व्यक्ती आणि वल्ली मधले किंवा गणगोत मधले तर आहेतच, पण त्यांच्या अदरवाईज कथेमधले सुबक ठेंगणी म्हटल्यानंतर आणि झंप्या, म्हणजे ही पात्र तर कायम लक्षात राहतात. म्हणजे मला वाटतं त्याचं कारण हेच आहे की जे आधी आपण म्हणालो की ते इतकं व्यवस्थित त्याला डिस्क्राईब करायचे की ते, म्हणजे ते शेक्सपियरचं जे वाक्य ते एका फुलाबद्दल आहे के रोज आणि ते, पण हे म्हणजे तुम्ही जेव्हा एक पात्र अख्खच्या अख्खं उभं करता समोर इतकं डिस्क्रिप्शनने आणि त्याचं सगळं म्हणजे तो कसं बोलतो त्याचा आवाज काढून दाखवतात, ते जर समोरच उभं राहत असेल आणि त्यात ते नाव, तर ते दुसरं त्याला नाव दिलं तर ते आता पटणारच नाही. त्यांची जी अनेक पात्र आहेत ती अनेक पात्र ही पुरुष पात्रच आहेत. बरं, हो ते एक महत्वाचं म्हणजे त्यांच्याबद्दल ऑब्झर्वेशन. हो पण मला असं वाटतं की जसं मी जित्या जोशी म्हणून माझ्या मैत्रिणी नाही आहेत फार, बरं माझे मित्रच आहेत हे असे मित्रच आहेत, तर मी जर उठत बसत फक्त माझ्या मित्रांमध्येच असेल तर मी माझ्या मित्रांबद्दलच काय, कारण लेखक कुठलाही असो तो थोडं त्याच्या जे काही जगण्यात तयार होतं त्याच्याविषयी तो लिहितो. हा बरोबर बरोबर. आणि मला पुढे जाऊन हे म्हणायचं की तुम्ही कोण कलाकार कशी कला करते हे तुम्ही नाही, त्याच्यावर नाही तुम्ही बोलू शकत. एक भाग्य काय माहितीये ना की रावसाहेब हे त्यांचं पात्र, तर म्हणालच ना की ते आजूबाजू मित्रांबरोबर, ते रावसाहेब बेळगाव मधले त्यांचं जे रिट्स थिएटर आहे ना तिथे मी जाऊन रावसाहेबांची खोली बघून आलो. सिरियसली यार मला हे पण एक वाटतं की खरोखर काही पात्र खरी होती. अच्छा, रिट्स मध्ये आहे त्यांची रावसाहेबांची खोली, पुलंची खोली आहे अजून. हो हा, बेळगाव मध्ये. सो ती काही पात्र होती जशी, ती त्यांनी त्याला थोडं आणखीन हे करून ते उत्तम पद्धतीने आपल्या समोर मांडलं, पण अशी निरीक्षण शक्ती त्यांची एवढी होती ना, सतत निरीक्षण आणि अभ्यास. ते अभिजातता ज्याला म्हणतो ना, तर ते आम्ही मात्र अभिजात नाटकं, अभिजात कलाकृती, अभिजात सिनेमा वगैरे, मला असं वाटतं ना जगणं जर तुमचं अभिजात असेल ना, तुमचं जगण्यावर जर प्रेम असेल ना, तर तुम्हाला तुम्ही कंटेम्पररीज राहता, कारण जी जगण्यावर प्रेम करणारी माणसं आहेत ती तुमच्याकडे आकृष्ट होणारच तुमच्या त्या कलाकृतीकडे किंवा कशाहीकडे. आणि मला वाटतं ही माणसं जी ऐकायची ना, परवा मी आणि अजित डिस्कस करतो की काय ऐकत असतील ही माणसं त्यावेळेला, त्या मैफिली पण काय असतील, काय असतील यार. आज रात्री 10 नंतर पोलिसांची बंदी आहे म्हणून मैफिली बंद करतात, आणि एकीकडे म्हणजे त्या विषयात नको घुसायला की पब चालू असतात, पण त्याविषयी आपण पब बसूया पण तिथे जे जगणं होतं ते वाचन होतं, मित्रमंडळी जगणं होतं रे, मित्रांना जमा करायचं आणि चहा येऊन दे आणि खायला येऊन दे चहा. बोलवायचं कोणाला, मी फक्त चहा आणि खायला येऊन त्यांना हे आवडायचं पण आणि ते स्वतः पण अशा प्रकारचे बारीक बारीक कोटे करायचे. अरे आता मला एक सांग, मला आत्ता आठवलं, टुरटूर नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे काही जोक करायचा, त्यांनी घेतलेल्या ऍडिशन्स होत्या आणि ती सगळी टूर निघालेली सगळी माणसं होती ना, कोणी हसायचं नाही,
मग तो म्हणायचं असं पुलं म्हणाली होती की सगळे असायचे ज्याच्यावरती थिएटर मध्ये बंपर लाफ्टर आहे. म्हणजे ही एक फ्रेज होती की असं काहीतरी बारीक काहीतरी बोलायचं पुचकट असा एक विनोद केला की त्याच्यावर कोण हसणार नाही असं पुलं म्हणाले. अरे पण भाई तू नुसतं हे म्हणतोय. भाई म्हणतोच मला नाही भाई ते तुम्ही हे बोलला पुलंचा हसण्याचा फोटो वस्त्ररणला आला आणि पुलंनी इंटरव्हलला केलेलं भाषण वस्त्ररणचं प्लीज तुम्ही सगळ्यांनी ऐका. अरे 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 त्यांनी सुरुवातच अशी केली की एवढं सगळं केल्यानंतर मी भाषण करणं म्हणजे किती मोठा मूर्खपणा करतोय. ते स्वतःवरती पहिले विनोद करायचे ना स्वतःवरती विनोद करायचे ते मॅक्झिमम विनोद स्वतःवर केले त्यामुळे ते सगळ्यात त्यामुळे लोक काही आता जे ट्रोल होणं जे आहे लोक बोलूच शकत नाही आता स्वतःवर बोलतात तर याच्यावर आणखी काय बोलणार आपण. पण त्यासाठी डेअरिंग लागतं स्वतःवरती विनोद करून दुसऱ्याची खिल्ली कोणी उडवू शकतं स्वतःवरती विनोद करायला डेअरिंग लागतं आणि मला वाटतं विनोद करण्यासाठी बुद्धी लागते. बुद्धी नसेल तर काही होऊ शकत नाही. आणखीन एक बुद्धीवरनं आठवलं की भाषा एक म्हणजे माझी भाषा काही नाहीच आहे काही उरल्याच नाही आहेत भाषा कुठल्याच माझ्यात तर तुमच्या दोघांचं भाषेवर मात्र प्रभुत्व आहे. दोघांचं माझं तर नाही तुझं आहे याचंही आहे काही असं म्हणजे आणि तुझं तर मी खूप ऐकलेलं आहे तर त्याबाबत तर ते म्हणजे काही वेगळ्याच लेवलला होते ना. म्हणजे आता ते हे म्हणतात की आमची मुलगी चांगल्या वळणाची आता वळणाची चांगली कशी सरळ वळणाची सरळ तर सरळ वळणाची कशी सरळ कसं असेल तर ह्याच्यावर एक त्यांचा पीस आहे. तर हे तुम्हाला दोघांना जास्त त्याबद्दल सांगते भाषा प्रेमी होते ना. बाचा बाची या शब्दाची फोड म्हणजे अक्षरशः बाचा आणि बाची बाचा बाचीची फोड इतकी उत्तम करून दिली की तुम्हाला कळतच ना की बाचा बाची झाली म्हणजे काय किंवा ते वीट आणलं वीट ते पण आता याचा आठवत होतो राव राव साहेबच काय गिरे तबला वाजी होते का मांडी खाजी होते. पेस्टनजींची भाषा वेगळी रावसाहेबांचा शब्दकोश निराळा होता. नंदा प्रधान एक वेगळाच होता. नाथा कामत वेगळा आहे. हरिदात्या वेगळे चितळे मास्टर वेगळे नामू परी बरं चितळे मास्टरांची सुरुवातीचे जे रामरक्षा पहाटे त्याच्या स्वरांचा चढ उतार आणि त्यातलं मार्दव आणि हे इतकं गोड आणतात ते. आज पुलंवर कोणीतरी कार्यक्रम करतं तू केलास हा करतोय आम्ही आणि आमचे बाप काय असतो फक्त दोन थेंब वीर्य टाकून आईच्या गर्भातनं आपल्याला बाहेर काढणारा माणूस असतो का. बाप हा आपला साहित्याचा बाप असतो. अरे एवढंच कशाला आपल्याला प्रेमानं कुल्फी खाऊ घालणारा आपला जो बाहेरनं कुल्फीवाला जात असेल लहानपणीचा तोही आपला बापच आहे की हे सगळे आपले बाप आहेत ज्या लोकांनी आपल्याला जोपासलं आपल्याला सांभाळलं जो माणूस आपल्याला काहीतरी देऊन गेला आपल्या आयुष्यात एक बरं सगळ्यात मध्ये कोण लेखक आहे ज्याच्या निधनानंतर ते सगळं साहित्य लोकांच्या हवाली करून गेलं कोण असा लेखक आहे. परवा आम्ही लंडनमध्ये आम्ही गप्पा मारत असताना आनंद इंगळेने विषय सुरू झाला पुलंच्या बद्दलचा विषय सुरू झाला आणि तुम्हाला पुलं गेले ही बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली आणि न सांगता कोणाची मदत न घेता आपसुक एक लाईन लागली रे तोंडानं दर्शनासाठी शांतपणे कोणाचा फक्त पायाचा चपलांचा आवाज येतो आणि त्यानंतर सांगितलं तर अंत्ययात्र निघेल तर त्याला कधी ह्याचं अंतयात्रेचं स्वरूप निर्माण झालं हे कळलंच नाही आणि सगळे शिस्तबद्ध कारण म्हणजे तो माणूस इतका मोठा आहे मी म्हणतो होता म्हणणारच नाही तो माणूस मोठा आहे पण तरी फार मोठा साहित्य मी नाव विसरलो. ते पुण्यामध्ये पुणे स्टेशनला उतरले आणि ते म्हणाले की मला वैकुंठाला जायचं आहे तर त्या रिक्षावाल्याने सांगितलं पुलंच्या अंतयात्रेला चाललं तेव्हा म्हणलो हो आणि वैकुंठापर्यंत त्याला सोडलं पैसे द्यायला लागला तो म्हणला नाही तुम्ही ज्या माणसाच्या अंत्ययात्रेला आलात त्याचे पैसे नाही घेऊ शकत. आणि एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आम्ही आता पुन्हा त्या स्टँडअपशी रिलेट करायला आता वादळ आहे ना त्याचं म्हणजे भारतभरात जगभरात सगळीकडे स्टँडअप कॉमिक्स आणि हे चालू आहे तर त्याच्यामध्ये ना एक टेक्निक वापरतात सगळे कॉल बॅक म्हणून की एखादा विनोद परत थोड्या वेळाने आणायचा तो फिरवून आणि तो लोकांना लक्षात असतो की सुरुवातीला काहीतरी केलाय आणि अरे हा परत आला आणि तिथे सगळ्यात मोठा बंपर त्यांनी ते म्हणजे
प्रत्येक ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे ही आणि इतकी युनिक टेक्निक की म्हणजे ते आता घटण्याला दरस म्हणजे तुमच्या समाधीमध्ये मी व्यत्यय नाही आणला ते वाक्य आहे किंवा असे ते एक रिपीट करणं वाक्य असं ती एक वेगळीच टेक्निक आहे. तर तू आत्ता करतोय त्याच्यामध्ये स्पेशली आता येतं त्यामध्ये त्या पात्रांमध्ये म्हणजे कुठली कुठली एक्सप्लोअर केली आहेत आणि काय? हो मी नाथा कामत करतो आणि त्याच्यात बाबा रे तुझं जग वेगळं माझं वेगळं आता हे त्यांनी वापरले ना सतत पण त्या पहिल्याच वाक्यातनं कळतं ना की बाबा रे किंवा बबडू बबडू मधलं की घोसाळकर डाएट झाला डाएट झाला घोसाळकर मास्टर डाएट झाला वाईट झाला आईला ते दरवेळा कॉलबॅक 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 आहे मुळात कॉलबॅक वगैरे तर सोडून दे स्टँडअप कॉमेडी भारतात आणणारी व्यक्ती पहिली पु ल देशपांडे आणणारी मला वाटते त्यांना म्हणजे ते त्यांना माहिती नव्हतं चालू केलं त्यांनी चालू केलं पण किती विविध प्रयोग केले म्हणजे जसं कास्टिंग काउच यांनी सुरू केलं मी हे चेष्टेत म्हणत नाही फार मनापासून म्हणतोय तुम्ही सुरू केलं जस की हे करून बघूया आणि त्याला आम्ही आणि निपुण आणि पर्यायाने भाडीपा एक काहीतरी म्हणजे मला वाटतं की निपुण आयुष्यभर किती कामं करेल आम्ही तर आहेच म्हणजे कमालीचा नट येतो तूही अनेक कार्यक्रम करशील पण भाडीपा कास्टिंग काउच हे जाणार नाही ते टिकमार्क झाली ब्लू टिक कास्टिंग काउच बघून सोफा सो गुड सगळ्यांनी हेच पाहिजे रे हे आतापर्यंत चर्चा सत्र चालले हे आपण मध्ये झालं की मध्ये आधी काय झालं तू दोन तीन केला कोट्या हो तुला लक्षात नाही लक्षात नाही माझ्याकडे कुठे मधुमे मला नंदाप्रधानला भेटायचं यार मला नंदाप्रधानला भेटायचं मला नंदाप्रधान मी थोडक्यात सांगू का की तुम्हाला जर खूप दुःखी झाला असाल तुम्ही काय चाललंय हे शी यार काही होत नाही काही घडत नाही नंदाप्रधान वाचल्यानंतर कळतं की अरे अरे यार काय कुठून सुरू होतं ते कुठे जातं मध्ये काय येतं आणि त्या प्रेमाविषयी त्यावेळेला त्यांनी ती भावना मांडून ठेवलेली आहे यार म्हणजे आणि एकीकडे चितळे मास्तर वाचताना मला असं वाटतं की यार मला माझ्या मास्तरांवर अधिक प्रेम करावं असं वाटतं कारण चितळे मास्तर आहे नारायण वाचल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक रिक्षावाला प्रत्येक टॅक्सीवाला प्रत्येक वेटर आपल्याला जो जो माणूस आपल्यासाठी काहीतरी सर्व्ह करतोय त्या माणसाचे आपण सेटवर तर कित्येक वेळा ते होतं आभार मानले आभारी असलं पाहिजे आपण माना नका मानू आपण आतून आभारी असलं पाहिजे त्या माणसांविषयी हे जे सगळं त्यांनी दिले ते आपल्याला न मागता दिलंय आणि तो आत्मविश्वास दिलाय की कधी गरज पडली ना आपल्यातला माणूस तयार केला रे काय काय छोटा 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 असा पुलनी ना आपल्यातला माणूस तयार केला आपला माणूस तयार केला अरे चहा हा असं करून गेला आणि चहा झाला जादू झाली जादू झाली मी तुला एक गोष्ट सांगतो मी त्याला हात लावत नव्हतो कारण मला फार त्याचा त्रास होतो आम्ही वारेवरची व्रत करायला घेतलं आणि मी हे सगळ्यांसमोर कबूल करतो की मला माझं मराठी अत्यंत घाणेरडं मराठी होतं पण मी ठरवलं की माझं मराठी सुधारायचं असेल तर मला काहीतरी चांगल्या नाटकात काम केलं पाहिजे मला कळलं पुलंवर नाटक येते मी आयुष्यात एकाच माणसाकडे एकदाच काम मागायला गेलो ते म्हणजे मोहन वाघानं म्हटलं मला या नाटकात काम द्या ते म्हटलं बॅकस्टेज करावं लागेल म्हटलं चालेल ते नाटक आलं मला हळूहळू त्यातले कॅरेक्टर्स आणखी जास्तीत जास्त मिळू लागले पण त्यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी घडली की आम्ही पुलंच्या घरी गेलो त्यांना भेटायला आणि पुलंना भेटायला गेलेलं असताना सुनीताबाईंनी आमचं स्वागत केलं आणि पुलं बसले होते त्यांना काही कळत नव्हतं आणि कोण आहे आसपास काय आणि त्यांना त्या अवस्थेत बघून आम्हाला सगळ्यांना म्हणजे आतमध्ये आम्ही सगळं डचमळत होतं भरून आलं होतं आणि त्यावेळेला पुलांना त्यावेळेला त्यांची देखभाल करणारी एक बाई होती तर गोळ्यांची वेळ झाली बाई गोळ्या घ्यायच्यात ना आपल्याला एक गोळी मग पुलांना ती गोळी देण्यात आली मग एक अशा चार गोळ्या दिल्या चौथी गोळी त्यांनी जेव्हा घेतली तेव्हा ते असं म्हणले माझ्यावर असा गोळीबार सुरू असतो हल्ली हे जे होतं आणि मला आठवत आहे आमचे मिलिंद सोमण म्हणजे मॅचोमॅन मिलिंद सोमण नाही तबला वाजवणारे मिलिंद सोमण आमच्याबरोबर होते आणि ते आम्ही पुलंच्या घरातनं बाहेर पडलो आणि ते जिन्यातच कोसळले रडू लागले आणि ते रडू लागले विघ्नेश जोशीच्या डोळ्यात पाणी मला रडू आलं आणि आम्ही म्हटलं यार एक माणूस
एक असा जिवंत झरा सगळ्या गोष्टींचा जीवनाचा स्रोत जीवनाचा उगम जीवन ज्यानं समरसून जगलंय असा एक माणूस वार्धक्य काय करून टाकतं एखाद्या माणसाचं. आणि आम्हाला सगळ्यां म्हणजे सगळे हे झाले होते आणि मला असं झालं की त्यांची जी कॅरेक्टर्स आहेत ना त्या कॅरेक्टरच्या रूपानं नेहमी पुलं कधी म्हातारे होणार नाही कधीच नाही. आता तू जिथे मास्तर सतत सतत उल्लेख करतोय तर तुझं फेवरेट पात्र म्हणजे काय आहे? नंदा प्रधान. नंदा प्रधान कारण मला नंदा प्रधान काय करतो मी माझ्या आयुष्याशी फार त्याला जोडून घेतो की मला असं वाटतं जे दोन प्रेम करणारे जीव आहेत ना त्यांना एकत्र आणणार आहे. कारण तुम्ही त्यांची ताटातूट केल्यानंतर प्रत्येकात ती प्रतिभा नसते की तो त्या ताटातुटीचं जे काही आहे तो निचरा कवितेत टाकेल किंवा साहित्यात टाकेल किंवा कलाकृतीत टाकेल. तुला तुला कोण सगळ्यात लाडक? मला चितळे मास्तर जास्त आवडतो. म्हणजे माहीत नाही माझं त्यांच्याबरोबर कसं कमी त्यांची सगळीच पात्र आपल्याला आवडतात. मी व्यक्ती आणि वल्लीमध्ये मी नाथाकामत करतो. आम्ही आणि आमचे बाबमध्ये सुद्धा मी नाथाकामत करतो. पण मला खूप जवळचे वाटतात ते चितळे मास्तर. निपुण तू आतापर्यंत पुलंचं काही बसवलं नाहीयेस ना ऍज अ दिग्दर्शक म्हणून पण तुला जर कधी एक्सप्लोअर करा सर तुला ह्या दोघांना घेऊन तुला काही करावं असं वाटलं तर तुला काय? मला वाटतं मी बटाट्याची चाळ करेन. हे बघ आपण साधारण सप्टेंबर मध्ये तर आपल्याला सगळ्यांमध्ये ते एक कुठेतरी नमुने आहेत. आता सब टीव्हीवर 21 जुलै पासून शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता पुलंची ही पात्र व्यक्ती आणि वल्ली मधली प्रथमच हिंदी म्हणजे नॅशनल ऑडियन्स समोर येणार आहे. सब टीव्हीवरती नमुने नावाची कधी रे? रविवारी आणि शनिवारी. एक मिनिट, 21 जुलैला चालू होणार. रविवारी शनिवारी वगैरे हे सोडून द्या. संजय मोने नावाचा जो एक अत्यंत मोठा वल्ली आहे बरोबर तो एक सिरियल करतोय आणि तो पुलंचं कॅरेक्टर करतोय जे व्यक्ती आणि वल्ली पुस्तकावर आधारित आहे. आणि ते कुठे? ते एक मिनिट थांब. कुठे? हम सब एक सब आणि ते आपली सुट्टी कधी असते माझ्या मुलीच्या शाळेला? आणि 21 जुलैला चालू होणार आहे. 21 जुलै टाइम आहे. आणि 21 जुलै झाला आणि ते रात्री 9 वाजता हिंदी भाषिक जे आमचे प्रेक्षक आहेत जे मराठी कार्यक्रम बघतात जो हिंदी भाषिक दर्शक आहे भाइयो आपके लिए एक बड़ी ही खुशखबरी लाया हूँ बहनों भाइयो. मैं तो उसे जरूर देखूंगा बहनों भाइयो. आप भी देखना मत भूलिए 21 जुलाई से रात को 9 बजे शनिवार और रविवार के दिन. जायच्या आधी कुठलं तुमचं पुलंचं गाणं कुठलं? नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच टा 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 टा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे ढगांची वारा झुंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी. आता तुझी पाळी वीज देते टाळी. पुलव पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. ओके ज्यांनी प्रेक्षकांनी हा पॉडकास्ट बघितला आहे आणि तुम्ही तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सांग जरा एकदा ते हे करा. भाडीपाला भारतीय डिजिटल पार्टी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला चॅनलला मी सांगितलं तर तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करा. फेसबुक पेजला तर लाईक केलंच पाहिजे आणि ट्विटर हँडल जे आहे ते तुम्ही मस्तपैकी हँडल करू शकता. आमच्याकडे पॉला आहे तुम्ही त्याला फॉलो करा ट्विटर हँडलला. थँक्यू 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 थँक्यू.